नमस्कार, मी सोनाली भालेसैन, जनवार्ता बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत। पाहूयात पुण्यातील काही विशेष घडामोडी। ढोल ताशांच्या गजरात पुण्याच्या पाचही मानाच्या गणपतींचे आगमन झाले। ढोलांचा दणदणाट, ताशांचा कडकडाट, मोरया मोरयाचा गजर, रांगोळ्यांचे बहुरंगी गालिचे व पायघड्या रस्त्यांच्या दुतर्फा बाप्पांच्या स्वागतासाठी सज्ज असलेले पुणेकर अशा भक्तिमय वातावरणात लाडक्या बाप्पांचे पुण्यात मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आले। संपूर्ण शहरात बाप्पांना घरी आणि मंडळांमध्ये आणण्यासाठी भक्तांची धावपळ पाहायला मिळाली। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या जयघोषात आणि ढोल ताशांच्या गजरात मानाच्या पाचही गणपतींसह पुण्यातील अन्य सार्वजनिक मंडळांच्या गणपतींची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली। रस्त्यावरील मंडपांना लावलेल्या झालरी, पारंपरिक वेशातील गणेश भक्त, गाड्यांऐवजी माणसांनी भरलेले रस्ते, सनईचे मंगल सूर आणि ढोल ताशांच्या गजरात सगळीकडे एकच जल्लोष गणपती बाप्पा मोरयाचा। बाप्पांच्या आगमनाने पुणे शहरात आनंदोत्सवाला उधाण आले आहे। मोठ्या थाटात दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढत पुण्याच्या पाचही मानाच्या गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली। गणपती मंडळांच्या निघालेल्या मिरवणूक सोहळ्यात चिमुकल्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण आनंदाने सहभागी झाले होते। Thank you.
गणपती ट्रस्ट मंडळाच्या 125व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट गणपती मंडळ यंदा 125व्या वर्षात पदार्पण करीत असून त्या पार्श्वभूमीवर या मंडळाकडून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या मंडळाच्या मिरवणुकीला सकाळी 9 वाजता गणपती भवनापासून सुरुवात झाली. यावेळी महापौर प्रशांत जगताप यांनी रथाचे सारथ्य केले. बुधवार चौक अप्पा बळवंत चौक शनिवारवाडा सकाळ प्रेस मार्गे 10:30 दरम्यान मिरवणूक सभा मंडपात दाखल झाली. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रतिष्ठापनेनंतर अजित पवार यांनी भाऊसाहेब रंगारी यांच्या वाड्यातील पुरातन शस्त्रसाठ्याची पाहणी देखील केली. तसेच या ऐतिहासिक वस्तू जतन करण्यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे अजित पवार यांनी सांगितले.
शिवसेनेच्या नेत्या आमदार नीलम गोरे तसेच पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला उपस्थित होत्या. आजच्या सामूहिक अथर्वशीर्ष पठणात जवळपास 21,000 महिला सहभागी झाल्या होत्या. यावर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने महाबलीपुरम चेन्नई येथील शिवमंदिराचा देखावा तयार केला असून या मंदिरावर मोतिया रंगाच्या लक्ष दिव्यांच्या नयनरम्य नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या देखाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांच्या हस्ते करण्यात आले. नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि, त्वं साक्षादात्मासि नित्यं, कृतं वच्मि, सत्यं वच्मि, अवत्वम्. याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.